गुड आफ्टरनून स्टूडेंट। आज आपण भारतीय अर्थव्यवस्थेतील एका महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा करूया। भारतीय विकासाबाबत जर आपण चर्चा केली, अभ्यास केला, तर भारतातील विकासाबाबत ज्या प्रमुख समस्या आहेत त्या समस्यांमुळे मेजर इश्यूज ऑफ डेव्हलपमेंट इन इंडिया या प्रमुख समस्यांमुळे भारतातील आर्थिक विकासाचा वेग हा मोठ्या प्रमाणावर वाढत नाही, त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासामध्ये अडथळे निर्माण होतात। मग हे अडथळे दूर करून आपल्या देशाचा आर्थिक विकास आपल्याला वेगाने साध्य करावा लागतो। मग आर्थिक विकासामध्ये जे काही अडथळे निर्माण करणारे घटक आहेत किंवा ज्या समस्या आहेत त्या समस्या कोणत्या आहेत त्याबद्दल आपण चर्चा केली पाहिजे। आणि भारताच्या आर्थिक विकासाबाबत ज्या प्रमुख समस्या आहेत त्या समस्या समजावून घेतल्या पाहिजे। त्या जर समस्या आपण समजावून घेतल्या आणि त्या समस्या दूर करण्यासाठी जर आपण उपाययोजना सुचवल्या आणि भारतातील विकासाबाबतच्या ज्या प्रमुख समस्या आहेत त्या जर आपण कमी केल्या, दूर केल्या, तर भारतीय अर्थव्यवस्थेचा वेगाने विकास होऊ शकतो। मग त्या ठिकाणी भारतीय अर्थव्यवस्था विकसित देशाच्या रांगेमध्ये विराजमान होऊ शकते। आपण पाहिले की स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भारतामध्ये मिश्र अर्थव्यवस्थेचे धोरण स्वीकारण्यात भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये मिश्र अर्थव्यवस्थेची लक्षणे मोठ्या प्रमाणावर होती आणि त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये त्या ठिकाणी अनेक प्रकारचे विकासाच्या संदर्भातील प्रश्न निर्माण झाले। विकासाचा वेग मंदावला, आर्थिक वृद्धिदर मंदावला आणि परिणामी भारताचा विकास जलद गतीने होत नव्हता। एवढंच नाही तर 1990 सुमारास भारतीय अर्थव्यवस्था डबघाईला आली होती, आर्थिक वृद्धीचा दर हा 1% कमी झाला होता, 1% आसपास राहिला होता। मग 1% जर आर्थिक वृद्धीचा दर असेल आणि भारतातील लोकसंख्या एवढ्या प्रचंड वेगाने वाढत असेल तर देशाची अर्थव्यवस्था विकसित होण्यामध्ये अनेक अडचण निर्माण होईल। आणि भारताची अर्थव्यवस्था 1990 सुमारास कोलमडून पडते की काय अशी अर्थव्यवस्था, अशी अवस्था झाली होती। मग या अर्थव्यवस्थेमध्ये, भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये आमूलाग्र बदल करण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला ध्येय धोरण आखावी लागणार होती।
आणि भारतीय अर्थव्यवस्थेला या बिकट परिस्थितीमधून बाहेर काढावं लागणार. अशा वेळेस त्या ठिकाणी आपल्याला IMF कडून कर्ज घ्यावं लागलं. आणि हे कर्ज घेत असताना IMF ने काही अटी भारतावर लादल्या होत्या. मग त्यामध्येच त्या ठिकाणी भारताला नवीन आर्थिक धोरण स्वीकारावं लागलं. आणि हे नवीन आर्थिक धोरण स्वीकारत असताना भारतीय अर्थव्यवस्थेला त्या ठिकाणी बदल करावे लागले. सार्वजनिक क्षेत्र कमी करून खाजगी क्षेत्रावर भर द्यावा लागला, खाजगीकरणावर भर द्यावा लागला. मग हे आमूलाग्र बदल मागच्या 1991 नंतरच्या आर्थिक धोरणानुसार करण्यात आले. आणि भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये असे आमूलाग्र बदल केल्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था त्या ठिकाणी जलद गतीने विकास साध्य करण्याचा प्रयत्न करू लागला आणि काही प्रमाणात त्याला यश सुद्धा मिळालं. मग भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासामध्ये जे घटक अडथळा ठरत होते, ज्या समस्या प्रमुख समस्या होत्या विकासामध्ये, त्यामध्ये त्या ठिकाणी काही आर्थिक घटक होते आणि काही अनार्थिक घटक होते. अशा पद्धतीनं आर्थिक आणि अनार्थिक समस्या प्रमुख समस्या भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये होत्या. आणि त्या समस्या दूर केल्याशिवाय भारतीय अर्थव्यवस्था वेगाने विकास साध्य करू शकणार नाही, जलद आर्थिक विकास साध्य करू शकणार नाही. म्हणून आपल्याला भारतीय अर्थव्यवस्थेतील ज्या प्रमुख समस्या आहेत, जे प्रमुख मुद्दे आहेत विकासाच्या बाबतीत, ते समजावून घ्यावे लागतील. त्यामध्ये पहिला महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे दरडोई उत्पन्न व आर्थिक वृद्धी दर. तर या एका मुद्द्यामध्ये दोन महत्त्वाचे मुद्दे आहेत. या एका पॉइंटमध्ये दरडोई उत्पन्न आणि आर्थिक वृद्धी दर हे दोन महत्त्वाचे मुद्दे आहेत. दरडोई उत्पन्न म्हणजे काय? तर देशातील राष्ट्रीय उत्पन्नाला देशातील एकूण लोकसंख्येने भागले असता जे आकडा मिळतो, जे सरासरी आकडा मिळतो, त्याला म्हणतात दरडोई उत्पन्न. म्हणजे थोडक्यात देशातील प्रत्येक नागरिकाच्या वाट्याला येणारे सरासरी उत्पन्न म्हणजे दरडोई उत्पन्न. तर हे दरडोई उत्पन्न, हे भारतातील दरडोई उत्पन्न अतिशय अल्प आहे, अतिशय कमी आहे. विकसित देशातील दरडोई उत्पन्नाचा जर आपण विचार केला तर त्या तुलनेमध्ये भारतातील दरडोई उत्पन्न हे अतिशय कमी आहे. उदाहरणार्थ अमेरिकेतील दरडोई उत्पन्नाच्या तुलनेत भारतातील दरडोई उत्पन्न हे 31 पटीने कमी आहे. म्हणजे भारतातील दरडोई उत्पन्नाच्या तुलनेमध्ये अमेरिकेतील दरडोई उत्पन्न हे 31 पटीने 31 पटीने अधिक आहे. याचाच दुसरा अर्थ असा की अमेरिकेतील दरडोई उत्पन्नाच्या तुलनेमध्ये भारतातील दरडोई उत्पन्न हे 31 पटीने कमी आहे. हे दरडोई उत्पन्न कमी असल्यामुळे ते दरडोई उत्पन्न त्या ठिकाणी उपभोगावर खर्च होते.
आणि उपभोगावर खर्च झाल्यामुळे विकासात्मक जी गुंतवणूक करावी लागते ती विकासात्मक गुंतवणूक करण्यासाठी बचत होत नाही, बचतीचा दर अल्प राहतो आणि बचतीचा दर अल्प राहिल्यामुळे विकासासाठी जी आवश्यक विकासासाठी जो आवश्यक गुंतवणुकीचा दर आहे तो त्या ठिकाणी आपल्याला मेंटेन करणं शक्य होत नाही. त्यामुळे दरडोई उत्पन्न कमी आहे ही भारताच्या आर्थिक विकासातला एक अडथळा आहे, ती एक समस्या. त्याचबरोबर भारतातील आर्थिक वृद्धीचा दर कमी आहे. आता आर्थिक वृद्धीचा दर विकसित देशांच्या तुलनेमध्ये भारतातील आर्थिक वृद्धीचा दर हा फारच कमी आहे. भारतामध्ये आर्थिक वृद्धीचा दर हा 1911-12 सुमारास त्या ठिकाणी केवळ 5% होता आणि हा आर्थिक विकासाचा दर खूप कमी आहे. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर 1980 पर्यंत तर भारतातील आर्थिक वृद्धी दर हा केवळ 3%च्या आसपास होता. हे 3%च्या आसपास असलेला आर्थिक वृद्धी दर देशाचा जलद गतीने आर्थिक विकास घडून आणू शकत आणि हा 3%च्या आसपास असलेला आर्थिक वृद्धी दर हा केवळ 1 वर्षाचा 2 वर्षाचा 3 वर्षाचा किंवा 5 वर्षाचा नव्हता तर तो साधारणतः सरासरी 30 वर्ष भारतातील आर्थिक वृद्धी दर हा केवळ 3%च्या आसपास आणि 30 वर्षाच्या कालावधीमध्ये भारतीय आर्थिक अर्थव्यवस्थेचा वृद्धी दर केवळ 3% होता. त्यामुळे भारतामध्ये त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वेगाने आर्थिक विकास जलद आर्थिक विकास करून येऊ शकला. म्हणून आर्थिक वृद्धीचा जो दर आहे 3% किंवा 5% हा दीर्घकाळ राहिल्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था वेगाने विकास साध्य करू शकेल आणि वेगाने विकास साध्य न झाल्यामुळे त्या ठिकाणी देशातील दरडोई उत्पन्नाचा दर कसा वाढवावा, देशातील दरडोई उत्पन्न कसे वाढवावे आणि देशातील आर्थिक वृद्धीचा दर वाढवावा कसा, ही समस्या भारतातील विकासाबाबत प्रामुख्याने जाणवते. आणि त्यानंतर दुसरी जी समस्या आहे, दुसरा जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे कृषी उत्पादनातील अस्थिरता. भारतीय अर्थव्यवस्था ही कृषी प्रधान अर्थव्यवस्था आहे आणि ही कृषी प्रधान अर्थव्यवस्था भारतातील 70% लोकांना त्या ठिकाणी 70% लोकांच्या उपजीविकेचं साधन आहे. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भारतातील 70% लोकांना उदरनिर्वाहासाठी शेतीवर अवलंबून राहावं लागलं. म्हणजे भारतातील 70% लोक हे शेतीवर अवलंबून आणि भारतीय शेती ही मान्सूनवर अवलंबून असते. भारतीय शेती ही निसर्गासोबत खेळल्या जाणारा जुगार आहे असं म्हटलं. कारण भारतामध्ये सिंचन सुविधा कमी आहे. भारतातील जास्तीत जास्त शेती ही निसर्गावर अवलंबून आहे, म्हणजे नैसर्गिक पावसावर अवलंबून आहे, म्हणजेच मान्सूनवर अवलंबून. ज्या वर्षामध्ये पाऊस चांगला होतो
निसर्गाची साथ मिळते, योग्य प्रमाणात वेळेवर पाऊस पडतो, मान्सून चांगला असतो, त्या वर्षी भारतीय शेतीचं उत्पादन हे प्रचंड प्रमाणात होतं. आणि या उलट ज्या वर्षी पाऊस वेळेवर पडत नाही, ओला किंवा कोरडा दुष्काळ पडतो, अशा कालावधीमध्ये 70% लोकांच्या उपजीविकेचं साधन असणारा शेती हे क्षेत्र त्या ठिकाणी कमी उत्पादन देत. आणि हे कमी उत्पादन झाल्यामुळे एकूणच त्या ठिकाणी शेतीचं उत्पादन कमी, शेतीवर आधारित उद्योगधंद्यांना कच्चा माल कमी प्रमाणात मिळतो, परिणामी शेतीवर अवलंबून असलेल्या उद्योगामधील उत्पादन आणि रोजगार घटतो. आणि अशा पद्धतीनं कृषी उत्पादनातील अस्थिरता, कधी कृषीचं जास्त उत्पादन तर कधी कृषीतील कमी उत्पादन, हे त्या ठिकाणी भारतीय एकूण आर्थिक वृद्धी दरामध्ये अडथळा निर्माण करतो. कारण कृषी उत्पादनामध्ये सातत्याने अस्थिरता, कधी जास्त उत्पादन होतं तर परत कधी खूपच कमी उत्पादन, मग ही कृषी उत्पादनात स्थिरता नाही, भारतीय शेतीचं उत्पादन स्थिर आपल्याला मिळत नाही. कारण भारतीय शेती ही निसर्गाशी खेळल्या जाणारा जुगार समजल्या, निसर्गानं चांगली साथ दिली उत्पादन जास्त होत, निसर्गानं साथ दिली नाही तर उत्पादन कमी होत. आणि मग कृषी उत्पादनामध्ये सातत्याने चढ उतार झालेले आपल्याला दिसून येतात. आणि या चढ उतारांचा परिणाम असा होतो की या कृषी उत्पादनातील चढ उतारामुळे कृषीवर आधारित जे उद्योगधंदे असतात त्या उद्योगधंद्यातील उत्पादन आणि रोजगार सुद्धा घटतो, परिणामी उद्योगधंद्यातील उत्पादनावर त्याचा प्रतिकूल परिणाम होतो. आणि एकूणच अर्थव्यवस्थेतील कृषी आणि उद्योग क्षेत्रातलं उत्पादन कमी झाल्यामुळं देशाचा आर्थिक वृद्धी दर हा प्रचंड प्रमाणात घटतो. म्हणजे कृषी उत्पादनातील अस्थिरता ही जी आहे, ही अस्थिरता भारतातील विकासाबाबत त्या ठिकाणी समस्या निर्माण करते. म्हणून कृषी उत्पादनात जी अस्थिरता आहे ती अस्थिरता कशा पद्धतीने दूर करावी, ही एक मोठी समस्या भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये आहे. कारण भारतामध्ये भारतीय जी शेती आहे ती निसर्गावर अवलंबून आहे, अधिकाधिक शेती निसर्गावर अवलंबून. आणि भारतामध्ये कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळ पडतो. तुरळक वर्षामध्ये काहीतरी कधीतरी चांगला मान्सून असतो, पिकांना उपयोगी पडेल असा मान्सून असतो, आणि त्यामुळे भारतीय शेती ही मान्सूनने मोठ्या प्रमाणावर प्रभावित होते. आणि भारतीय कृषी क्षेत्र मान्सूनमुळे मोठ्या प्रमाणावर प्रभावित झाल्यामुळं उद्योग क्षेत्र सुद्धा प्रभावित होत, आणि उद्योग क्षेत्र प्रभावित झाल्यामुळं भारतीय विकासामध्ये अनेक समस्या निर्माण होतात. म्हणून कृषी उत्पादनातील अस्थिरता कशा पद्धतीने दूर करता येते यावर उपाययोजना करणं आवश्यक आहे. मग यावर काय उपाययोजना करता येईल, तर भारतीय कृषी उत्पादनातील अस्थिरता दूर करण्यासाठी भारतीय शेती जी अधिकाधिक भारतीय शेती जी निसर्गावर अवलंबून आहे, मान्सूनवर अवलंबून आहे, ती त्या ठिकाणी सिंचनावर कशा पद्धतीनं आपल्याला
अवलंबून ठेवता येईल, म्हणजेच आपल्याला सिंचन व्यवस्था वाढवावी लागेल. मान्सूनने जरी धोका दिला, मान्सून जरी वेळेवर आला नाही, तरी त्या ठिकाणी आपल्याला सिंचन व्यवस्था असल्यामुळे त्या ठिकाणी मान्सूनमुळे कमी पडलेला पाऊस त्या ठिकाणी आपल्याला त्या पावसाची कमतरता सिंचन व्यवस्थेतून भरून काढता येईल. म्हणून जलसंधारणाचे प्रकल्प आपल्याला राबवावे लागतील. भारतातील कायमस्वरूपी सिंचन क्षेत्र आपल्याला वाढवावं लागेल. आणि हे जर सिंचन व्यवस्था आपण वाढवली, जलसंधारणाचं प्रमाण आपण वाढवलं, तर निसर्गावर अवलंबून असलेली अधिकाधिक शेती आपल्याला सिंचनाखाली आणून भारतीय कृषी उत्पादनातील अस्थिरता दूर करता येईल. म्हणून अशा पद्धतीनं कृषी उत्पादनातील अस्थिरता कशी दूर करता येईल ही भारतातील विकासाबाबतची एक प्रमुख समस्या आहे. विद्यार्थी मित्र हो, या ठिकाणी आपण दोन भारतातील विकासाबाबतच्या प्रमुख समस्या पाहिल्या. बाकी समस्या आपण पुढच्या तासाला पाहूया. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.